रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असून संगमनेरमध्ये सर्व समाजबांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. ही खरी राष्ट्रीय एकात्मता आहे असं मनोगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. संगमनेर शहरामधील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. रमजान हा पवित्र महिना समजला जातो. एक महिनाभर उपवास केल्यावर मुस्लिम बांधव रमजान ईदच्या दिवशी एकत्र येत हा सण साजरा करतात. मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यावर ईदगाह मैदानावर जात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना एक पवित्र महिना समजला जातो. मुस्लिम बांधव त्या कालखंडामध्ये उपवास करतात आणि रमजान ईद हा सण अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बंधुत्वाची भावना निर्माण करणारा अशा प्रकारचा सण संपूर्णपणे मुस्लिम समाजामध्ये साजरा केला जात असतो. आपल्याकडे सर्व समाज एकत्र येऊन मुस्लिमांचा हा सण आपणही त्यामध्ये सहभागी होतो. एक आनंदाचं त्यामध्ये असतो, एक आनंद निर्माण करत असतो, बंधुभावाची वातावरण निर्माण होत असतं आणि त्याच्यातून एक संपूर्णपणे एक समाज एकरूप राहण्याचं एक वेगळी संस्कृती सर्व धर्माची संस्कृती आपण निर्माण करत असतो. मी सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान ईद सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत आहे. याप्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास मुर्तडक, नगरसेवक गजेंद्र अभंग, कन्हैया कागडे, शकील पेंटर, गणेश मादास, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, लुकड्या पहिलवान शफी तांबोळी यांसह मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शहर पोलीस दलाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. शहर काझी यांनी मुस्लिम बांधवांना रमजानीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.